आज या ठिकाणी आमच्या शेतावरती मी सकाळी आल्यानंतर मला माझ्या निदर्शनास आली की माझ्या शेतामध्ये ड्रिप चोरीला गेली आहे. 4 महिन्यापूर्वी आम्ही जैन कंपनीची नवीन ISX मार्क ड्रिप केली होती. सुमारे 1 लाख रुपये खर्च करून ती ड्रिप केली होती. पण सकाळी मी इथं आल्यानंतर माझ्या निदर्शन आले की ती ड्रिप चोरीला गेली आहे. त्यानंतर मी माझे सहकारी मित्र योगेश भाऊ तोडकर, प्रमोद भाऊ कांडगे, अनिल दादा गावडे यांना बोलून त्या ठिकाणी त्यांना दाखवले तर त्यांच्या पण लक्षात आल्यानंतर त्यांनी पण माझे म्हणजे लक्षात आल्यानंतर त्यांनी पण पॉलिटिशियनला इथे येऊन मला सहकार्य केलं व पॉलिटिशियनला आम्ही आता अर्ज करणार आहोत. तर माझी पॉलिटिशियनला एक विनंती राहील की शेतकऱ्यांचे जो कोणी असे खोड करत असेल किंवा त्रास देत असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई तुम्ही करावी व जे आमचे काय आर्थिक नुकसान झाले आहे त्याचं तो जे कोणी चोरी केली आहे त्यांचा तुम्ही शोध घ्यावा व सहकार्य करावे आम्हाला. आज आपण आमचे सहकारी शेतकरी मित्र विशाल भोर यांच्या शेतामध्ये हिवरे या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांच्या शेताच्या बांधावर या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत. तर विषय असा आहे की त्यांनी या ठिकाणी मक्याचं पीक घेतलं होतं आणि त्या मक्याच्या पिकासाठी त्यांनी ड्रिपच्या नळ्या टाकल्या होत्या आणि त्या ड्रिप मका गेल्यानंतर त्या ड्रिपच्या नळ्या व्यवस्थित काढून या ठिकाणी बांधावर ठेवल्या होत्या आणि बांधावर ठेवल्यानंतर काल रात्री अज्ञात चोरट्यांनी येऊन या बाजरीच्या पिकामध्ये बाजरी तुडवत या ठिकाणी येऊन त्या ड्रिपच्या नळ्या चोरी करून घेऊन गेलेल्या आहेत. तर याबाबत आम्ही विशाल भाऊंचा फोन आला आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी लगेच आलेलो आहोत. तर विषय असा आहे की शेतकरी सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळं आपल्या शेतमाल घेत असताना ड्रिपच्या माध्यमातून पाण्याची बचत व्हावा म्हणून ड्रिपच्या माध्यमातून शेती करत आहेत आणि ही शेती करत असताना मोठ्या प्रमाणावर ड्रिपवर खर्च केला जातो. ISI मानांकन असले हे ड्रिप आहे आणि या ड्रिपसाठी 1 लाख रुपये अंदाजे खर्च आला आणि हा खर्च करून फक्त एकच मक्याचं पीक घेतलं आणि त्यानंतर या ड्रिपच्या नळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. सध्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची जे शेतीसाठी जे आवश्यक यंत्रसामग्री असते किंवा जे आवश्यक सामग्री आहे त्याची चोरी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून आम्ही गृह विभाग असेल पोलीस विभागाला विनंती करतो की आपण शेतकऱ्यांच्या या ज्या काही समस्या याकडे लक्ष दिलं पाहिजे. गेले अनेक दिवस नदीला आता पाणी आलेलं आहे, आवर्तन सोडलेलं आहे. तर नदीला पाणी आल्यानंतर केबल चोरीचं प्रमाण देखील प्रचंड आहे. त्याच ठिकाणी केबल चोरी केली जाते, तिथंच पेटवली जाते आणि त्यातले जे काही हे तांबे असेल किंवा इतर काही जे त्यांना विकता येईल भंगारामध्ये असं जे साहित्य असेल ते चोरी करून घेऊन जातात मोटार चोरी घेऊन जातात आणि शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागतो. कारण बिबट्याप्रवण क्षेत्र असल्यामुळे रात्रीचं नदीला कुणी जात नाही शेतकरी शक्यतो आणि रात्रीचं हे ठराविक चोरटे त्या ठिकाणी जातात आणि ते मोटार आणि केबल चोरू घेऊन जातात. आता ड्रिपचं देखील चोरीचं प्रमाण वाढलं आहे आणि हे चोरी करून घेऊन गेल्यानंतर शेतकऱ्याला एका पिकामध्ये काय मिळणार आहे आणि जर एवढं नुकसान शेतकऱ्याचं होत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं. म्हणून गृह विभागाला आम्ही विनंती करतो, पोलीस विभागाला विनंती करतो, आपण लवकरात लवकर या ड्रिपच्या नळ्या जे काही चोरी करून घेऊन गेलेल्या आहेत CCTV माध्यमातून आपण लवकरात लवकर अशा चोरट्यांचा शोध घ्यायचा आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. जिथं जिथं शेतकऱ्यांना अन्याय होईल तिथं महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि याचा छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि आता दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळं शेतकऱ्यांच्या जर मोटरच्या केबल आणि मोटर जर चोरी गेल्या जुन्नर तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. जेवढे जुन्नर तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये भंगारवाले असतील त्या भंगारवाल्यांना पोलीस विभागाने सक्त नोटीस दिल्या पाहिजेत की आपण शेतकऱ्यांचा जो जे काही शेतीसाठी आवश्यक लागणारी यंत्रसामग्री असेल, केबल असेल, मोटरे असतील, ड्रिपचं साहित्य असेल, पाईप असतील, जे काही शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक लागणारी यंत्रसामग्री आहे ती भंगारवाल्यांनी विकत घ्यायची नाही. आणि भंगारवाल्यांकडे जर असं काही आढळून आलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेवढे काही भंगारवाल्यांची दुकानं असतील ती सर्व बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा गृह विभागाला आता आम्ही पुरेपूर पोलीस स्टेशनला जाणार आहोत. पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, त्यांचं काम देखील चांगलं आहे. शेलार साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटून आमची जी शेतकऱ्यांची व्यथा आहे ती त्या ठिकाणी मांडणार आहे आणि 24 तासाच्या आत या आरोपीचा तपास करून त्याला लवकरात लवकर पोलिसांनी बेड्या ठोकल्या पाहिजे अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनंती आहे. अन्यथा आम्ही स्वतः त्या आरोपींचा तपास करू आणि त्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा घटनेला जर आळा बसला नाही आणि या जर घटनेचा तपास लवकर लागला नाही आणि यापुढील काळात जुन्नर तालुक्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या
कुठलीही यंत्रसामग्री असेल किंवा ड्रीप असेल, केबल असेल, मोटर असेल, कुठलंही काही साहित्य असेल, ते जर चोरी होण्याच्या घटनेमध्ये जर घट झाली नाही किंवा बंद झाले नाही, तर शेतकरी संघटना म्हणून, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना म्हणून आम्ही सकल मराठा समाज सर्वजण यापुढील काळामध्ये स्वस्थ बसणार नाही. आम्ही सर्व शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन आणि भंगारवाल्या जे दुकानं आहेत त्या सर्वांना आम्ही या निमित्ताने सांगतो की आपली दुकानं कशी उघडतात हे देखील आम्ही बघू. जर घटनांमध्ये आपण तुम्ही ठरवा कसं करायचं, काय करायचं, कोण चोरी करतंय, कोण करत नाही, हे सगळं भंगारवाले जे दुकानं आहेत त्यांना सगळ्यांना माहिती, त्या चोरी कोण करतंय, कुठं नेऊन विकलं जातंय, या अगोदर देखील अनेक घटना घडल्या, त्या घटनेचा तपास झाला, गुन्हेगार सापडले, पण शेतकऱ्यांच्या मोटर शेतकऱ्यांना भेटले नाही, शेतकऱ्यांची केबल शेतकऱ्यांना भेटली नाही. त्यामुळे जर भंगारवाल्यांना दुकानं चालवायचे असतील तर त्यांनी ठरवायचं आहे शेतकऱ्यांचं, जर का यापुढील काळामध्ये शेतकऱ्यांची कुठलीही वस्तू चोरीला गेली तर आम्ही एकही भंगाराचं दुकान चालू देणार नाही जुन्नर तालुक्यामध्ये. त्यामुळे आपण सर्वांनी याच्या घटनेकडे अतिशय गांभीर्याने लक्ष द्यायचं, 24 तासांमध्ये या घटनेचा तपास लागला पाहिजे, नाहीतर आम्ही सर्व शेतकरी, सर्व जेवढे काही भंगारवाल्यांची दुकानं असतील ते सगळं बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही जुन्नर तालुक्यात, एकही भंगारवाल्याचं दुकान चालू देणार नाही. खोडा दिवरे गावचे शेतकरी विशाल भाऊ गोर व त्यांच्या पत्नी सोनलताई यांच्या शेतामध्ये त्यांनी 2-4 महिन्यापूर्वी आपल्या शेताला IS मार्क असलेले जैन कंपनीचे ड्रीप या ठिकाणी घेतलेले होते. त्यांनी एकच पीक हे त्या ड्रीपच्याद्वारे काढले आणि त्यानंतर 1 लाख रुपये किमतीचे ड्रीप अज्ञात चोरांनी चोरून नेलेले आहे. असे जर भुरटी चोरी या ठिकाणी होत असत आणि नारेगाव पोलीस स्टेशनचं कायम लक्ष असतं, या ठिकाणी पेट्रोलिंग देखील चालू असतं, तरी देखील अशा मोठ्या प्रमाणात चोऱ्या शेतकऱ्यांची होत असतील तर शेतकऱ्यांना स्टोरेज करण्यासाठी सेड नसतात आणि त्या जर आपल्या वस्तू त्यांनी कुठं ठेवावं असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहिलं त्यांचं बाजरीचं शेत आहे, कालच पाणी भरलेलं आहे आणि त्या पाणी भरलेल्या शेतातून येथील कोणी चोरटे असतील किंवा कोणी भांगरवाले असतील त्यांनी या ठिकाणावरून बाजरीच्या शेतामधून डायरेक्ट रस्ता करून पाऊलवाटेने त्यांचे ठसे दिसत आहेत. असे 7-8-10 चोरांनी त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रीपच्या नळ्यात इथून घेऊन गेलेले आहेत. त्यांना याचं दूध देखील भान नाही. शेतकरी किती मोठ्या प्रचंड अडचणीत असताना देखील या ठिकाणी जर चोरी होत असेल आणि जर अशा चोरांना बंदोबस्त होत नसेल तर त्यांचा इथून पुढच्या काळामध्ये असेच ते चोरं करत राहणार. त्यांचा जर बंदोबस्त गृह विभागाने किंवा नारेगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून झाला नाही भविष्य काळात, तर अजून आज अनेक शेतकऱ्यांच्या अशा जर आज ड्रीपच्या चोऱ्या झाल्यात, काही शेतकऱ्यांच्या नदीला मोटरी असतात, केबल असतात, या देखील चोऱ्या होतात, त्यांना देखील आपल्या नारेगाव पोलीस स्टेशनने येडगाव ठिकाणी, नारेगाव ठिकाणी ज्या चोऱ्या झालेल्या आहेत पकडलेलं आहे. पण 2-3 महिने झाले तर त्यांचे परत हे असे उद्योग चालू होतात व शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागतं आणि अशा पद्धतीत शेतकऱ्यांनी जर कर्ज काढून या ठिकाणी जर ड्रीपच्या नळ्या किंवा मोटार केबल घेतलेल्या असतात आणि भविष्यात त्यांना त्या ठिकाणी कर्ज देखील उपलब्ध होत नाही, मग अशा ठिकाण अशा वेळेला शेतकरी प्रचंड अडचणीत व टेन्शनमध्ये येऊन तो वेगळ्या मार्गाला जाण्याची शक्यता आहे. अशा तरुण शेतकऱ्यांचे जर चोरे होत असेल तर अक्षरशः पुढील काळामध्ये हे तरुण शेतकरी मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाही. आज शेतीला प्रचंड बाजारभाव पडलेले आहेत. आज फळावरची अवस्था जर पाहिली तर आपण 5-10 रुपये किलोने, 50-60 रुपये 10 किलोने जर फ्लावर विकत असेल आणि त्याच्यात जर आपल्या मुलाप्रमाणे जीव लावून जर माल उभे करत असेल आणि जर त्यानंतरही बाजार मिळत नसेल आणि त्यानंतर जर अशा व्यवस्थापन करत असताना ड्रीपच्या नाळ्या साठवणूक करून ठेवल्यानंतर जर असे चोऱ्या होत असतील किंवा भांगरवाले जर चोऱ्या करून घेऊन जात असतील, अशा भांगरवाल्यांचा नारेगाव पोलीस स्टेशनचे आदर्श API पोलीस निरीक्षक आदरणीय महादेवजी शेलार साहेब यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्यांनी तात्काळ ह्या चोरांचा बंदोबस्त करावा. त्यांच्या पाठीशी आमची शेतकरी संघटना मनसे व मराठा समाज सदैव पाठीशी आहे. त्यांना प्रत्येक वेळेला आम्ही सहकार्य करतो. इथून पुढे काळात देखील आम्ही त्यांना सहकार्य करू. पण तात्काळ या चोरांचा बंदोबस्त
आदरणीय शेलार साहेबांनी करावा ही मी शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती करतो व भोर कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. त्यांना जे नुकसान झालंय त्याची नुकसानाची भरपाई त्यांना शासनाकडून कुठल्या पद्धतीत मिळवता येईल याची देखील त्यांनी पाठपुरावा करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.